नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पॉटलाइट करंट इव्ह मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे नोव्हेंबर दोन हजार अठराचं योजना आपण बघतोय हा स्पेशल इश्यू आहे स्वच्छता फ्रॉम आयडिया टू रिअलिटी दोन हजार एकोणावीस म्हणजे वन फिफ्टी इयर्स ऑफ सेलिब्रेटिंग द महात्मा इथं तुम्ही बघू शकता हा लोगो चरखा आणि या सगळ्या गोष्टी सो so, आपल्याला योजना बघायचं आहे याच्यामध्ये स्वच्छ भारत संबंधी महत्वाचे फॅक्ट्स आहेत आता हे महात्मा गांधीजी इंटरनॅशनल सॅनिटेशन कन्व्हेन्शन झालंय न्यू दिल्लीला एकोणतीस सप्टेंबरला हा प्रोग्राम झाला होता चार दिवसाचा हा इव्हेंट होता की जो महात्मा गांधीशी संबंधित होता याच्यातलं जे डेलिगेशन होतं त्यांनी पुनसारी विलेज ला भेट केली होती आणि हे सगळं स्वच्छ भारत मिशनशी रिलेटेड गोष्टींसाठी झालं होतं दुसरी महत्वाची बाब आहे याच्यातल्या ज्या काही फॅक्ट्स आहेत त्या आपण बघूयात की भारताचा जर तुम्ही विचार केला तर रुरल मध्ये दोन हजार चौदा जेव्हा स्कीम अनाऊन्स झाली होती तर दोन हजार चौदा मध्ये हे जे प्रमाण होतं ते फक्त एकोणचाळीस टक्के होतं आणि जे प्रमाण आत्ता दोन हजार मध्ये हे प्रमाण आहे ब्याण्णव टक्के म्हणजे सॅनिटाइशन एवढ्या ठिकाणी आपण आतापर्यंत टॉयलेट्स उभ्या केलेल्या आहेत आणि तिच्यामधून खूप महत्वाचं काम झालेलं आहे आता कसं आहे की काही ठिकाणी हे ब्याण्णव आहे कुठं चौऱ्याण्णव पण आहे पण तेवढं प्लस मायनस चालेल एवढं काही इश्यू नाही आपल्याला एवढं एक्झॅक्ट काही विचारलं जात नाही ओपन डिफिकेशन फ्री करायचं होतं आपण इंडियाला दोन हजार एकोणवीस वन फिफ्टी वन फिफ्टी बर्थ एनिवर्सरी आणि सेकंड ऑक्टोबरला हा सगळा प्रोग्राम होणार सो हे एक महत्वाचं आपल्यासाठी आणि ही जी मुवमेंट आहे असं म्हटलं गेलं की ही वुमन्स मुवमेंट बनली तुम्ही मुव्हीज पण बघितल्या असतील टॉयलेट एक फ्रेम कसा वगैरे तर ही वुमन्स मुवमेंट बनली त्याच्यानंतर भारतातल्या बऱ्याचशा ठिकाणी इज्जत घर म्हटलं आता टॉयलेटला त्याचा एक रेफरन्स इथं आहे त्याच्यानंतर आयुष्यमान भारत ही सर्वात मोठी जगातली जी काही स्कीम आहे हेल्थ संबंधीची तिच्यामध्ये आपण पाच लाख रुपये पर फॅमिली पर इयर हॉस्पिटलायझेशनसाठी विमा प्रोव्हाइड करतोय ही एक महत्वाची बाब त्याच्यानंतर अंगणवाडी वर्कर जे आहेत त्यांचं जे काही रिम्युनुरेशन आहे ते वाढलेलं आहे तिच्यामध्ये आधी अंगणवाडी साठी तीन हजार रुपये राहायचं पर मंथ आता ते साडेचार हजार झालेलं आहे मिनी अंगणवाडी वर्करला आधी बावीसशे पन्नास मिळायचे आता ते साडेतीन हजार मिळतील आणि त्याच्यानंतर अंगणवाडी हेल्पर्स जे आहेत त्यांना आधी पंधराशे रुपये मिळायचे ते आता बावीसशे पन्नास रुपये मिळतील सो अंगणवाडी वर्कर्सचं हे वाढलेलं रिम्युनुरेशन तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर यांना इन्सेंटिव्ह पण मिळेल अंगणवाडी वर्कर्सला पाचशे रुपये पर मंथ आणि अडीचशे रुपये पर मंथ रिस्पेक्टिव्हली कशासाठी तर मॉनिटरिंग आणि परफॉर्मन्स जो काही असणार आहे बहुत प्रेग्नंट अँड लॅक्टेटिंग मदरचा आणि चिल्ड्रन चिल्ड्रनसाठीचा तर याच्यासाठी यांना ह्या गोष्टी मिळतील त्याच्यानंतर एक महत्वाचा फॅक्ट आहे हा परीक्षेत विचारला जाऊ शकतो पंजाब टू लॉन्च बायलिंग वन ओडीबी सस्टेनेबल मोबाईल ऍप पंजाब हे असं पहिलं राज्य आहे त्यांनी ओपन डिफेशन फ्री सस्टेनेबिलिटी ऍप एक ऍप लॉन्च केलेलं आहे आणि त्याचं कंपनी जे आहे माय विलेज माय प्राईड म्हणजे यांनी ओपन डिफिकेशन फ्री साठी सस्टेनेबल शाश्वत त्याचा विकास व्हावा याच्यासाठी ऍप लॉन्च केलेलं आहे पंजाब हे पहिलं स्टेट आहे त्याच्याकरता हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर स्वच्छ भारत मिशन जे आहे तर त्याच्या संबंधी काही महत्वाचे फॅक्ट्स आपल्याकडे आहेत ते फॅक्स म्हणजे काय तर आता हे डब्ल्यूएच ची स्टडी बघा दोन हजार सतरा युनिसेफ काय म्हणतोय जर ओपन डिफिकेशन फ्री विलेज असलं तर प्रत्येक फॅमिली पन्नास हजार रुपये दरवर्षाला वाचवू शकते सो दॅट त्यांच्या हेल्थ इश्यू आणि याच्यावर वेळ वाचतो म्हणजे एखादी व्यक्ती आजारी पडली तुम्हाला वेळही द्यावा लागतो त्याच्यासाठी मेडिकलची कॉस्ट असते त्याचा जीव जर गेला ची जर ला, तर लाईफची कॉस्ट आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करतात जर ओपन डिफिकेशन फ्री गाव असलं तर वर्षाला पन्नास हजार रुपये वाचतील दुसरी महत्वाची गोष्ट आहे डब्ल्यूएच आहे तीन लाखाच्या वरती तीन लाखापेक्षा जास्त जीव आपण दोन हजार एकोणास पर्यंत वाचवलेलं आहे सॅनिटेशनमुळे स्वच्छ भारत मिशनमुळे हेल्थमुळे जे काही आलं तर इम्पॅक्ट जीव वाचलेत तेवढे आपल्याकडं ही खूप मोठी अचीव्हमेंट आहे हेल्थ इम्पॅक्टचा विचार जर केला तुम्ही तर एकोणशेचाळीस टक्के हायर केसेसचे काय डायरियाच्या ज्या केसेस असतात त्या नॉन ओडीएफ केसेस एरियामध्ये असतात म्हणजे जिथं टॉयलेटचा वापर केला जातो केला जात नाही आणि बाहेर लोक जातात अशा ठिकाणी शेहचाळीस टक्के केसेस डायरियाचे असतात आणि तिच्यामध्ये मुलांचा समावेश असतो सो so, हा जो आहे हा पण एक सर्वे आहे त्याच्यानंतर आय एम एफ ने दोन हजार सतरा अठरा मध्ये आपल्याबद्दल काय म्हटलं आहे तर दहा टक्के रिडक्शन इन टाइम स्पेंड बाय वुमन इनवॉल्व्ह इन होल्ड अँड चाइल्ड केअर महिलांचा दहा टक्के वेळ हिच्यामुळे वाचतोय वन पॉईंट फाईव्ह इनक्रीज इन द प्रोपोर्शन ऑफ वुमन इन वर्क फोर्स आता तिच्यामुळे काय झालं की वन पॉईंट फाईव्ह पर्सेंट महिलांचं प्रमाण वाढलंय दीड टक्का कामाच्या याच्यामध्ये सो so, हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला सांगितलं मी बा आता थोड्या वेळापूर्वी नाईन्टी टू बघितलं होतं नाईन्टी वन आहे ऑगस्ट दोन हजार अठरा नुसार आणि ऑक्टोबर दोन हजार चौदा स्कीम सुरू झाली तेव्हा एकोणचाळीस टक्के ग्रामीण भागात सॅनिटेशन होतं त्याच्यानंतर पुढचं जर आपण बघितलं तर नमामी गंगे हा जो काही प्रकल्प आहे आपला दोन हजार मध्ये लॉन्च झाला होता सो नमामी गंगे याच्यासाठी आपण सेपरेट मिनिस्ट्री काढली गंगा रिव्हिज्युएनेशन प्रकल्प आहे हा नमामी गंगा म्हणून तर दोन हजार चौदाला हे सुरू झालं सगळं प्रकरण आणि याच्यासाठी सेपरेट मिनिस्ट्री चौदा मध्ये झाली ती म्हणजे गंगा रिज्युनेशन नावाची सो दोन हजार चौदा मध्ये आयुष पण एक मिनिस्ट्री आली बघा आयुष जे आहे आपलं तर आयुषला पण सेपरेट मिनिस्ट्रीचा दर्जा दोन हजार चौदा मध्ये मिळाला होता तसा सेम गंगेसाठी पण आहे त्याच्यानंतर नेक्स्ट वन स्वच्छता जे काय आहे तिच्यामध्ये पण मग आपण रोड ट्रान्सपोर्ट त्याच्यासाठीही काम करतोय आणि त्याच्यामध्ये एकशे अकरा वॉटरवेज जे ते आपण डिक्लेअर केलेले आहेत नॅशनल वॉटरवेज याच्याकरता तर ते एक महत्वाचं आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपण आता की ट्रान्सपोर्ट सेक्टरला पेट्रोल डिझेलला अल्टरनेटिव्ह काय काय शोधले आहेत तर त्याच्या ऑप्शनमध्ये इथेनॉल एक आहे मेथेनॉल एक आहे बायोडिझेल एक आहे बायो सीएनजी एक आहे आणि इलेक्ट्रिसिटी एक आहे सो इथेनॉल मिथेन बायो डिझल बायो सीएनजी आणि इलेक्ट्रिसिटी हा एमसीके विचारला जाऊ शकतो पेट्रोल डिझेलला त्या काळात आपण कशाने हे करू शकतो अल्टरनेट काय करू शकतो त्याच्यानंतर शिपिंग मिनिस्ट्रीनी ट्वेंटी टू पॉइंट अजेंडा काढलेला आहे बावीस पॉईंटचा अजेंडा शिपिंग मिनिस्ट्री घेऊन आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये रूम्स टॉयलेट क्लिनिंग शेड ऑप्शन ह्या सगळ्या गोष्टी हिच्यात केलेल्या आहेत सो ट्वेंटी टू पॉइंट अजेंडा इज रिलेटेड विथ शिपिंग मिनिस्ट्री त्याच्यानंतर ग्रीन पोर्ट जे बंदर आहेत आपली ती बंदर आपल्याला ग्रीन करायची आहे म्हणजे तिथं मोठ्या प्रमाणावर पर्यावरणा संबंधीच्या गोष्टी करायच्या आहेत आणि सस्टेनेबल एन्व्हायरमेंट फ्रेंडली लाँग टर्म डेव्हलपमेंट करायची आहे पोर्टची तर ह्याच्यामध्ये विशाखापट्टणम नावाचं पोर्ट आहे तर विशाखापट्टणम ट्रस्ट जे आहे त्यांनी आउटस्टँड रिनिएबल एनर्जी युजर म्हणून याला पारितोषिक मिळालेलं आहे विशाखापट्टणम पोर्ट तर यांनी रिन्युएबल एनर्जीचा म्हणजे अपारंपरिक स्रोतांचा वापर करण्यामुळे यांना पुरस्कार मिळाला आहे ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर पंतप्रधानांना युएन ई अवॉर्ड मिळालेलं आहे पहा चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड तर हे खूप महत्वाचं आहे युएन ई चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड यांच्याबरोबर यू एन सेक्रेटरी जनरल जे आहे अँटोनिओ ग्युटरस यांनी दिलेलं आहे स्पेशल सेरेमनी झाली होती याची प्रवासी भारतीय केंद्र नवी दिल्लीला ऑक्टोबर तीन मध्ये सव्वीस सप्टेंबरला हे झालं होतं सेव्हन्टी थर्ड यू एन जनरल असेंब्ली आणि तिच्यात हे डिक्लेअर झालं होतं सगळं आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे तर आपल्याला का दिलं तर हे सगळ्यात पहिली गोष्ट पंतप्रधानांना हे जे चॅम्पियन ऑफ द अवॉर्ड अवॉर्ड मिळालं आहे ते लीडरशिप कॅटेगरी मधून मिळालेलं आहे दुसरं म्हणजे काय इंटरनॅशनल सोलर अलायन्ससाठी त्यांनी पाया रचला दुसरी महत्वाची गोष्ट की सिंगल युज प्लास्टिक दोन हजार बावीस पर्यंत आपण भारतातून बॅन करणार आहे याच्यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे पा चॅम्पियन ऑफ द अर्थ सो हे एक लक्षात असू देत त्याच्यानंतर मिशन गंगे डी डेलिगेशन बरोबर त्यांची मिटिंग झाली होती मधल्या काळात पंतप्रधानांची त्याच्या संबंधीचा फोटो वगैरे तुम्ही इथं बघू शकता मिशन गंगे याच्यामध्ये तुम्ही बचेंद्री पाल पण बघू शकता की फर्स्ट इंडियन वुमन टू रीच द समिट ऑफ माउंट एव्हरेस्ट महत्वाचं आहे बचेंद्री पाल की पहिली महिला जी माउंट एव्हरेस्टच्या याच्यावर गेली सो बचेंद्री पाल तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर नेक्स्ट वन की स्वच्छतेसंबंधी बघा दोन हजार एकोणीसला ला हा सगळा प्रोजेक्ट आपला त्याची डेडलाईन आहे त्याच्यामुळे आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं पुढचा एम सीग्यूचा पॉईंट विचारला जाऊ शकतो स्वच्छता ही सेवा हा स्वच्छ भारत मिशन अंतर्गतचा प्रोग्राम दो दोन हजार दो अठरा साठी सप्टेंबर पंधरा ते ऑक्टोबर दोन दोन हजार अठरा ह्या कालावधीत झालेला आहे सो हे आपल्यासाठी खूप महत्वाचं आहे स्वच्छता ही सेवा प्रोग्राम तारीख लक्षात ठेवायची एमपीएससी Uh, मध्ये मागच्या वर्षी पर्यटन पर्व विचारलं होतं सो यावेळेस सप्टेंबर पंधरा ते ऑक्टोबर दोन या, या काळामध्ये स्वच्छता ही सेवा हे कॅम्पेनिंग आपल्या इथं झालेलं आहे त्याच्यानंतर पेट्रोलियम मिनिस्ट्रीनी स्वच्छता ऍट पेट्रोल पंप ऍप काढलेलं आहे सो हे आपल्याला महत्वाचं आहे की पेट्रोल पंप संपत्ती तिथली जी काही स्वच्छता त्याच्या संबंधी आहे त्याच्यानंतर स्वच्छता ॲट पेट्रोल पंप ऍप त्याच्यानंतर उज्ज्वला योजना आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना स्वच्छ इंधन बेहतर जीवन अशी टॅगलाईन घेऊन येत होतं तर याच्यामध्ये सुरुवातीला पाच करोड आपल्याला एल कनेक्शन बीपीएल फॅमिली रुरल एरियात द्यायचे होते दोन हजार एकोणीस पर्यंत मागच्या बजेटमध्ये आपण हे वाढवलंय आठ करोड दोन हजार वीस पर्यंत आपण देणार आहोत सो हे एक महत्वाचं आहे आपल्यासाठी त्याच्यानंतर दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर बी एस सिक्स आता हे इंजिन संबंधीचा इश्यू आहे सगळा तर व्हेकल संबंधी तर पेट्रोल पंप जे आहेत बी एस सिक्स फ्युलचे ते दिल्लीमध्ये एप्रिल दोन हजार पण सुरू झालेत आणि हे सगळे भारतामध्ये एप्रिल दोन हजार वीस पर्यंत सुरू करायचे आपल्याला बी एस सिक्स आपण बी एस फोर वरून बी एस सिक्स वर, वर गेलेलो होतं डायरेक्ट सो ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर केरळ हे हा राज्य पहिला बायोगॅस प्लांट त्यांनी गोबर धन योजनेच्या अंतर्गत सुरू करणारं रा राज्य आहे सो केरळवर प्रश्न विचारला जाऊ शकतो गोबर धन योजना ही मागच्या बजेटमध्ये डिक्लेअर झाली होती गोबर धनचा फुलफॉर्म बघा गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन स्कीम आता हे खूप महत्वाचं आहे की म्हणजे शेणापासून जे, जे काही आपण गोबर गॅस वगैरे तिच्यापासून कशा पद्धतीने गोष्टी करायच्या केरळ एक नंबरवर आहे सो ती एक गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन याच्यामध्ये महत्वाचं जे आहे की दरवाजा बंद कॅम्पेनिंग म्हणजे आता हे दरवाजा बंद कॅम्पेनिंग कशासाठी आहे की बाबा तुम्ही टॉयलेटचा वापर केला पाहिजे आणि तिच्यामधून गोष्टी होतील तर दरवाजा पेन कॅम्पेनिंग जे काही आहे याच्यामध्ये बॉलिवूड आपण काय ना आपली सोसायटी सेलिब्रिटी प्रोन आहे आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटीज ला घेतो प्रमोट करायला धोरण याच्यात अमिताभ बच्चन आणि अनुष्का शर्मा आणि त्याच्यानंतर या दोघांनी याचं जे काही हे आहे प्रमोशन करायचं दरवाजा बंदच ते काय आहे त्याच्यानंतर टायलेट एक प्रेम कथा नावाचा मुव्ही येऊन गेला अक्षय कुमार तुम्ही बघितला असेल सो त्या मूवीलाही प्रमोट केलं जातोय आणि तिच्यामधून अक्षय कुमार सुद्धा याच्यासाठी काम करतोय आणि ही चांगली गोष्ट आहे तुम्ही इथं बघू शकता बघा इनकी सेह इनकी सेह केली करो दरवाजा बंद आपण आपल्याला मुलां लहान मुलांविषयी प्रत्येक जण जो का असतो कॉन्शियस असतो त्याच्यामुळे मग लोकांची बरोबर नस पकडून त्या पद्धतीने ऍड केली जाते बघा याला परसुएशन असं म्हटलं होतं दरवाजा बंद तो बिमारी बंद बघा टॉयलेट जर वापरलं तुम्हाला तुम्ही म्हणजे तर बिमारी पण बंद होणार असं यांनी सर सरळ केलं आहे स्वच्छलय आपणावं हो, भारत को स्वच्छ बनावं याच्या टॅगलाईन्स आहेत सो हे एक लक्षात असू दे त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं तर सतत नावाचं इनिशिएटिव्ह आहे सतत नावाचं इनिशिएटिव्ह काय की कॉम्प्रेस बायोगॅस आपण फ्यूल म्हणून वापरणार अल्टरनेटिव्ह ग्रीन ट्रान्सपोर्ट फ्यूल सतत हे जे आहे तर सतत आपल्याला वापरायचं आहे शाश्वत आपलं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे काही आपण दरणावळणाची साधनं आपली व्हेकल्स आहेत त्या साठी आपण सततच्या अंडर सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह फ्यूल म्हणून बायोगॅस कॉम्प्रेस बायोगॅस वापर वापरू आणि तिच्यामधून ग्रीन एनर्जी किंवा ग्रीन याच्यासाठीचं वर्कआउट होईल त्याच्यानंतर पायकियोंग मध्ये सिक्कीम मध्ये आपण पहिलं एअरपोर्ट सिक्कीमचं आणि भारताचं शंभरावं एअरपोर्ट आहे बघा आहे तर हे कॅप स्टेट गंगटोक पासून तेहतीस किलोमीटरवर असणारं ठिकाण आहे पॅकियाँग मधलं हे ग्रीन फील्ड एअरपोर्ट म्हणजे ग्रीन फील्ड म्हणजे काय शून्यातून निर्माण करणे म्हणजे शून्यापासून जमिनीपासून जमीन अकोवार करण्यापासून एकदा रेस केलं गेलं आणि दुसरं असतं ब्राऊन फील्ड ब्राऊन फील्ड म्हणजे काय जी वस्तू ऑलरेडी आहे आणि तिच्यात तुम्ही काही डेव्हलपमेंट करताय त्याला ब्राऊन फील्ड म्हणतात जे ऑलरेडी आहे त्याला ग्रीन फील्ड म्हटलं तर सो हे एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर नेक्स्ट वन जर याच्यामधले महत्वाचे मुद्दे आपण बघितले तर एक स्कीम आहे बघा कायाकल्प नावाची एक स्कीम आहे तर ती एक महत्वाची आहे कायाकल्प याच्यासाठी आहे की दोन हजार पंधरामध्ये हे सुरू केलं गेलं लग होतं की आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर हायजीन सॅनिटेशन हेल्थ शिज रिलेटेड सगळ्या गोष्टी करायच्या दॅट इज कायाकल्प म्हणजे आपलं स्वास्थ्य टिकून राहिलं पाहिजे त्याच्यासाठीच स्वच्छता सा असू देत त्याच्यासाठी अवेअरनेस असू देत त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर असू दे हे कायाकल्प मध्ये केलं जातं सो कायाकल्प एक लक्षात असू देत त्याच्यानंतर दुसरं आहे विश्वास विश्वासचं विश्वास फुलफॉर्म जर मी बघितला तर विलेज बेस्ड इनिशिएटिव्ह टू सिनर्जाईज हेल्थ वॉटर अँड सॅनिटेशन सो विश्वास नावाची गोष्ट आहे की विलेज बेस्ट इनिशिएटिव्ह टू सिनर्जाईज हेल्थ वॉटर अँड सॅनिटेशन म्हणजे ग्रामीण भारतामध्ये तुम्ही स्वास्थ्य पाणी आणि स्वच्छता या तीन गोष्टी एकत्र आणून तिच्यामधून कम्युनिटी अवेअरनेस करायचं लोकांना सांगायचं त्याच्यानंतर प्लॅटफॉर्म तयार करायचं की जिच्यावरून ह्या गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि ते करायचं करा आता दुसरा एक महत्वाचं कॅम्पेनिंग आहे ते म्हणजे स्वच्छ स्वास्थ्य सर्वत्र स्वच्छ सर्व सर्वत्र इथं मध्ये काय स्वच्छ म्हणजे काय स्वच्छ भारत मिशन स्वास्थ्यमध्ये काय येतं तर हेल्थ मिनिस्ट्रीचा प्रोग्राम हा की स्वास्थ्य हेल्थ टिकून राहिलं पाहिजे मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर अँड सॅनिटेशन अशा दोन मिनिस्ट्रीचा स्वच्छ स्वस्थ सर्वत्र आहे ज्याच्यामधून मोठ्या प्रमाणावर आपल्याला स्वच्छता आणि स्वास्थ्य या दोघी गोष्टी अचीव्ह करायच्या आहे so, स्वच्छ सर्व सर्वत्र लक्षात ठेवायचं आणि दोघी मिनिस्ट्री सुद्धा लक्षात ठेवा विश्वास एक माहीत पाहिजे कायाकल्प पा एक आपल्याला माहीत पाहिजे त्याच्यानंतर स्वच्छता पखवाडा नावाचा कन्सेप्ट आहे की पंधरा दिवसांसाठी आपण स्वच्छतेचा जागर करणार त्याच्या संबंधी आपण मोठ्या प्रमाणावर आपण अवेअरनेस करणार सो मिनिस्ट्री ऑफ एच एफ डब्ल्यूनी हे केलेलं आहे सगळं हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर मिनिस्ट्री जी आहे आपली एक ते पंधरा एप्रिल दोन हजार अठरामध्ये स्वच्छता पखवाडा होता आणि स्वच्छता ही सेवा दो चाजे, ते दोन हजार अठरा चा जो आहे ते पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर एवढं होतं हे सतराचं दिलेलं आहे मी तुम्हाला अठराचं इथं लिहून दिलेलं आहे बघा थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं होतं पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर सो ते एक लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर पुढचं जे आहे की ड्रिंकिंग वॉटर सप्लाय आपल्याला गावांना द्यायचा आहे तर दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणावीस पर्यंत आपल्याला वर्कआउट करायचं आहे की आपण सर्व गावांना ड्रिंकिंग वॉटर सप्लाय पाण्याचा सप्लाय तरी आपल्याला देणं शक्य झालं पाहिजे त्याच्यानंतर चौदा ते एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अठराला आपण बाल स्वच्छता मिशनची सुरुवात केली होती स्वच्छ भारत मिशन, मिशन बरोबर बाल स्वच्छता मिशन म्हणजे काय स्कूलमधले मुलं असतील लहान त्यांना त्याच्याबद्दल अवेअर करायचं हेल्थ वगैरे त्याच्यासाठी त्याच्यानंतर स्वच्छता पखवाडा आपण बघितला ह्या वर्षाचा हे दोन हजार सतराचं आहे दोन हजार अठराचा आपण नुकताच बघितलं आहे की एप्रिल एक ते पंधरा एवढ्या काळात तो झालेला आहे स्वच्छता ही सेवा कॅम्पेन हे बघा हे एक महत्वाचं आहे पंधरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर हे परत रिपीट होत आहेत बघा या गोष्टी काय ते दिलेलं असतं वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याच्यानंतर पोषण माह त्याच्यानंतर पोषण माह पण केला जातो त्याच्यानंतर नेक्स्ट वन ते म्हणजे काय तर पोषण अभियान जे काही आहे तर तिच्यामध्ये काय केलं होतं की पुअर न्यूट्रिशन जे काय न्यूट्रिशन कमी मिळतंय लोकांना पोषण मिळत नाहीये कुपोषणाच्या केसेस आहेत त्याच्याकरता पोषण अभियान राबवलं जातं त्याच्यानंतर नेक्स्ट वन युनिसेफने एक रिपोर्ट दा राकरा होता दोन हजार तर त्याचा रेफरन्स आहे की नव्वद टक्के लहान मुलांच्या डेथ ज्या होतात त्या डायरियामुळे होतात आणि डायरिया जो आहे कंटॅमिनेटेड वॉटर वगैरे असेल लॅक ऑफ सॅनिटेशनमुळे होतो तर स्वच्छता किती महत्वाची आहे ते तुम्हाला क्लिअर होतं रेड फोर्ट वरून पीएमच्या भाषणातलं हे आहे की ना गंदगी करेंगे ना करणे सो हे एक महत्वाचं आहे आणि महात्मा गांधींचं एक स्टेटमेंट आहे बघा इथं सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट अँड पॉलिटिकल फ्रीडम सो याच्यावर ए सुद्धा युपीएससी विचारू शकते तुम्हाला सो हे एक महत्वाचं आहे दुसरं आपण एन्व्हायरमेंटल मध्ये सुद्धा आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं की सॅनिटेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन पॉलिटिकल फ्रीडम त्याच्यानंतर गार्बेज फ्री सिटी स्टार्स नावाचा कॅम्पेनिंग आहे ते एक लक्षात ठेवा त्यानंतर स्मार्ट फ्रेमवर्क आहे स्मार्टचा फुलफॉर्म इथ दिलेला आहे पहा सिंगल मेट्रिक मेजरेबल अचिवेबल रिग्रस व्हेरिफिकेशन मेकॅनिझम अँड टार्गेटेड टुवर्ड्स आउटकम अशा पद्धतीने स्मार्ट याच्यामधून सॉलिड वेस्ट आणि संबंधी आपण मॅनेजमेंट करणार सो स्मार्ट फ्रेमवर्क हे कशाशी रिलेटेड आहे तर स्वच्छ भारत मिशनशी रिलेटेड आहे एवढं जरी लक्षात ठेवलं तुम्ही तरी भरपूर आहे नेक्स्ट वन इज सेलिब्रिटी आपण आयकॉन्स घेतले होते स्वच्छ भारत मिशन साठी याच्यामध्ये बरीच लोक होती सिनेमा क्षेत्रातली पॉलिटिकल सो so, त्यांची नावं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये जर सांगितली तर बरं होईल तुम्ही गुगल सर्च करा थोडस म्हणजे तर गोष्टी सोप्या राहतील याच्यामध्ये बरीच इमरुला सिन्हा बरीच लोक होती त्याच्यानंतर तारक मेहता का उलटा चष्माची सगळी टीम होती याच्यामध्ये त्याच्यानंतर हे नवीन आपलं आहे स्वच्छ एन्वारमेंट मुळे काय होऊ शकतं तर न्यू इंडिया नावाची कन्सेप्ट आपण मध्ये बघितली होती स्वास्थ्य स्वस्त आणि समर्थ आणि समृद्ध भारत चार शब्द आहे स्वस्त स्वस्त स्वास्थ्य समर्थ आणि समृद्ध भारत दोन हजार बावीस न्यू इंडिया आपला जो असणार आहे त्याच्या संबंधी आहे सो so, त्याच्यानंतर पब्लिक टॉयलेट गुगल मॅप्सवर लोकेट करण्यासंबंधीचं एक मिशन आहे याला लू रिव्ह्यू कॅम्पेन असं म्हटलं गेलेलं आहे की म्हणजे तुम्ही जर कुठल्या एरियामध्ये असाल तर तिथं हॅशटॅग लू रिव्ह्यू म्हणून कॅम्पेनिंग आहे है, हॅशटॅग यायचं है पब्लिक टॉयलेट नियर मी गुगल वर की तुम्ही बघू शकता कुठलं पब्लिक टॉयलेट आहे आणि त्या पब्लिक टॉयलेटची अवस्था काय त्याचाही रिव्ह्यू तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर स्वच्छता ॲट पेट्रोल पंप आपण बघितलेलं आहे सो हे सुरू केलेलं होतं मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियमनी एक ऍप बनवलेलं आहे की जिच्यामधून तुम्ही बघू शकता की तिथली स्वच्छता कशी आहे काय त्याच्यानंतर गंगा ग्राम प्रोजेक्ट सुरू केलेला होता अलाहाबादला सुरू झाला होता बारा ऑगस्ट दोन हजार सतराला आता हे गंगा ग्राम काय आहे तर याच्यामध्ये गंगेच्या किनाऱ्यावर चार हजार चारशे पंच्याहत्तर जी गावं आहेत त्या गावांना ओपन डिफिकेशन फ्री करायचं सो गंगेमध्ये जे काही कचरा येतो घाण येते ते बंद होईल आणि सुरुवातीला चोवीस गावं निवडली गेली आणि तिच्यावर काम चालू आहे सध्या त्याच्यानंतर स्वच्छ भारत समर इंटर्नशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे यूथ करता शंभर तास तुम्हाला स्वच्छता करायची आहे समरमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये आणि याच्यामध्ये मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग वॉटर आणि मिनिस्ट्री ऑफ एच आर डी आणि मिनिस्ट्री ऑफ युथ अशा तीन आहेत बघा एमसी क्यू साठी खूप महत्वाचं आहे स्वच्छ भारत समर इंटर्नशिप तीन महत्वाच्या एक स्वच्छता साठीची सा, ड्रिंकिंग वॉटर सॅनिटेशन ही मिनिस्ट्री दुसरी डी मिनिस्ट्री तिसरी युथ अफेअर स्पोर्ट्स मिनिस्ट्री आणि मे आणि जुलैमध्ये हे असणार आहे सो दॅट याच्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट पण मिळेल आणि त्याचा तुम्हाला येत्या काळात फायदा होऊ शकतो त्याच्यानंतर स्वच्छ भारत कोष सेटअप केला गेलेला आहे कॉर्पोरेट जे काही फंडिंग असतं ते सी एस आर फंडिंग आपण याच्यात घेऊ शकतो स्वच्छ भारत कोश हे आपल्यासाठी आहे आणि त्याच्यानंतर वापर केला जाऊ शकतो याच्याकरता त्याच्यानंतर वुमन्स डे जो होता आठ मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे त्याच्यात स्वच्छ शक्ती सेलिब्रेट केलं गेलं -के दोन हजार सतरामध्येही आणि दोन हजार अठरामध्येही हे काय आहे तर अशा काही महिला की ज्यांनी स्वच्छतेच्या याच्यामध्ये रुरल सॅनिटेशनमध्ये खूप चांगलं काम केलेलं आहे त्यांचा सत्कार केला जातो याच्यामध्ये स्वच्छ शक्तीमध्ये त्याच्यानंतर स्वच्छ जीविका स्वच्छ बिहार नावाचं कॅम्पेनिंग बिहारमध्ये झालेलं आहे ते पण एक महत्वाचं आहे सो स्वच्छ शक्ती आणि बिहार संबंधीचं कॅम्पेनिंग एक लक्षात ठेवा आणि त्याच्यानंतर प्रियम्बलचा रेफरन्स आहे की कॉन्स्टिट्यूशन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रिपब्लिक डे आज सुद्धा सव्वीस जानेवारीच आहे सर्वांना रिपब्लिक डेच्या खूप खूप शुभेच्छा त्याच्यानंतर नेक्स्ट वन आता याच्यामध्ये हा एक रेफरन्स आलेला आहे काही लोकांची नावं आलेली आहे युपीएससी प्रश्न विचारते बघा की पर्सनॅलिटीज वर विनोबा भावे ठक्कर बाप्पा जेबी कुमार अप्पा हे तीन लोक आहेत की ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्य पण त्याचबरोबर स्वच्छता रूट टू इंडिपेंडन्स स्वच्छतेसाठी काम केलेलं आहे गांधीजींबरोबरचे आणि एक अप्पा पटवर्धन यांचा रेफरन्स दिलेला आहे आप्पा पटवर्धन यांनी आयसीएस ची प्रिलियम्स क्वालिफाय केली होती ते गांधीजींना भेटायला गेले की बाबा प्री क्वालिफाय झाली आता मेन्सचं सांगा काहीतरी त्यावेळेस गांधीजी म्हटले की बाबा तुम्ही एक काम करा की सर्वात चांगली सेवा काय तर ते म्हटले की वाय डू यू वॉन्ट टू जॉईन आयसीएस कशाला आयसीएस मध्ये जातो टू सर्व इंडिया असं त्यांनी सांगितलं की आयसीएस मध्ये भारताची सेवा करायला जातोय त्यावेळेस ते की गोइंग टू विलेजेस अँड डुईंग सॅनिटेशन वर्क इज द बेस्ट सर्व्हिस टू इंडिया गावात जा आणि तिथं स्वच्छता करा हीच देशासाठी सेवा आहे त्या व्यक्तींनी आयसीएस सोडून हे काम सुरू केलं ते होते आप्पा पटवर्धन तुम्ही असं काही करू नका तुम्ही आपला परीक्षा पासवा तिथून तुम्ही अजून चांगलं काम करू शकता परिस्थिती बदलली आता आपल्याला अधिकार पाहिजेत आणि त्याचा वापर करून आपण चांगलं काम करू शकतो गुप बिड हाफ सक्सेस हिच्यामध्ये बरेचसे कोट्स आहेत गांधीजींचे जे, जे आपल्याला विचारले जाऊ शकतात आयदर जीएस फोर मध्ये विचारले जातील किंवा हे जातील त्याच्यानंतर भगवद्गीतेमधला एक रेफरन्स इथे आलेला आहे चॅप्टर मध्ये सौच्छ क्लिनलीनेस असा एक रेफरन्स आहे आणि ते स्वच्छचा अर्थ काय होतो तर प्युरिटी ऑफ माइंड कंटेनमेंट ओव्हर सेन्सर्स कॉम्प्युटन्सी सेल्फ रिअलायझेशन असा गीतेमधलाही रेफरन्स इथं आलेला आहे ग्रीन सुल कॅम्पेनिंग सुद्धा केलं जात आहे की बऱ्याचशा शाळा स्वतःला ग्रीन करता है। नहीं फोटो कि शाड़ा है। ना फोटो बघू शकता की शाळांनी कसं सुशोभित केलेलं आहे तुम्ही हे बघू शकता पर्यावरणाचे फोटो वगैरे प्राणी आणि तिच्यामधून पर्यावरणाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न शाळांच्या बाजूनही होताना आपल्याला दिसतो So, स्वच्छ भारत मिशन ही फक्त ओपन डिफिकेशन असं न राहता तुम्ही याचे बरेचसे अँगल बघितले असतील त्याच्यानंतर स्वच्छ रेल स्वच्छ भारत हे मिनिस्ट्री ऑफ रेल्वेनी लॉन्च केलेलं आहे की रेल्वे स्टेशन स्वच्छ ठेवणं आणि तिच्यातून आपण याचे करंटमध्ये रेफरन्स ही बघितलंय की कुठल्या कुठल्या रेल्वे स्टेशनला याच्यातून हे झालं पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत क्लीन माय कोच ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मला मी कव्हर केलंय करंटमध्ये क्लीन माय कोच नावाची सर्व्हिस पण देण्यात आलेली जर काही घाण असली कोच मध्ये तर तुम्ही एकशे अडोतीस नंबरच्या हेल्पलाईन वर सांगू शकता आणि तिच्यातून होऊ शकतं सर्वात महत्वाचं पुढचं आहे जे विचारलं जाऊ शकतं बायोटायलट टेक्नॉलॉजी इंडियन रेल्वेनी डीआरडीओच्या बायो बायोटायलट सांगतात बायो टॉयलेट काय असतं की बॅक्टेरिया युज करून आपण काय करतो की आणि ते सगळं जे काही वेस्ट मटेरियल असतो त्याचं डिग्रेडेशन करतो सीएचिन ग्लास इयर मध्ये सुद्धा ते बायो बॅक्टेरिया वर्क करतात त्या कंडिशनमध्ये असं डीआरडीओनी हे सगळं वर्कआउट केलेलं आहे आता अन एरोबिक बॅक्टेरिया असतात पहा एरोबिक अनएरोबिक तुम्हाला माहिती आहे अनएरोबिक बॅक्टेरिया असतात हे अनएग्रोबिक बॅक्टेरिया काय करतात जे ह्युमन वेस्ट असतं त्याला वॉटर आणि बायोगॅसमध्ये कन्वर्ट करून टाकतात सीएच फोर आणि कार्बन डायऑक्साइड अशा दोन्हीच्या ते हे करतात सो सगळ्यात पहिल्यांदा जे काही बायोटायलट दिलं गेलं होतं तर पहिली ट्रेन होती ग्वालियर वाराणसी बुंदेलखंड एक्सप्रेस तिच्यामध्ये बायोटायलट जानेवारी दोन हजार अकरा मध्ये गेलं होतं आणि दोन हजार एकोणावीस मार्चचं टार्गेट आपलं की सर्व रेल्वेमध्ये बायोटायलट असले पाहिजेच त्याच्यानंतर जयपूर आणि न्यू दिल्ली बायोडिग्रेडेबल वेस्ट टू एनर्जी यासंबंधीचे बायोमेथनेशनचे प्रोजेक्ट इथं आलेले आहेत जयपूर आणि न्यू दिल्लीमध्ये म्हणजे वेस्ट पासून एनर्जी तयार करण्यासंबंधीचे आणि मार्च दोन हजार एकोणीस सर्व ट्रेनमध्ये टॉयलेट असणार आहे हे एक लक्षात ठेवा रुरल सॅनिटेशनचा आपण टक्केवारी बघितली वॉश एक लक्षात असू द्या वॉश आपण बऱ्याचदा बघितलं आहे वॉटर सॅनिटेशन अँड हायजीन सो अशा पद्धतीने आपण हे योजना कम्प्लीट केलेलं आहे हे नोव्हेंबरचं योजना आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो